नमस्कार, आपली बातमी डिजिटलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. शिक्षणाचं बाजारीकरण झालेल्या या काळात विद्यार्थीप्रिय शिक्षक कसा असावा याचा अनुभव शिराळा तालुक्यातील नाटोली गावात आला. नाटोलीच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून काम करत असलेले वसंत शंकर कुंभार यांची जिल्हा परिषदेच्या कांदे येथील प्राथमिक शाळेत नुकतीच बदली झाली. नाटोली येथील प्राथमिक शाळेत शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा निरोप घेऊन कांदे येथील प्राथमिक शाळेत हजर होण्यासाठी गुरुजी या शाळेतून निघाले खरे, मात्र गुरुजी ज्या वर्गाचे शिक्षक होते त्या वर्गातील मुलांसह इतर वर्गातील विद्यार्थ्यांनी गुरुजींना निरोप देताना धाय मोकलून रडायला सुरुवात केली. या घटनेचा व्हिडिओ परिसरात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. काही विद्यार्थ्यांनी कुंभार यांच्या मोटरसायकलचा पाठलाग करून सर आम्हीही तुमच्याबरोबर येतो म्हणून टाहो फोडला. कुंभार यांना शनिवारीच नाटोली शाळेतून निरोप दिला असला तरी सोमवारीही विद्यार्थ्यांनी शाळेत कुंभार ज्या वर्गाचे शिक्षक होते त्या वर्गातील फळ्यावर कुंभार यांनी सोडवलेले गणित पुसू दिले नाही. नाटोलीच्या शाळेत कुंभार गेली 7 वर्ष अध्यापनाचं काम करत आहेत. नाटोली केंद्रशाळा असल्यामुळं विद्यार्थ्यांची संख्या 150 वर आहे. कुंभार यांना निरोप देताना काही शिक्षक वर्गातून बाहेर आले. त्यांच्या मोटरसायकलपर्यंत त्यांना सोडवण्यासाठी आलेले शिक्षक मागे वळून पाहतात तर 50 वर मुलं आणि मुली वर्गातून रडतच बाहेर पडत होते. त्यावेळी वर्गात असणारे विद्यार्थीही रडतच होते. गुरुजी तुम्ही परत या अशा हाका मारत या मुलांनी टाहो फोडल्यानं वातावरण भावूक झालं. गेली 7 वर्ष अध्यापनाचं प्रामाणिक काम करणाऱ्या वसंत कुंभार यांना त्यांच्या कामाचीही वेगळीच पोचपावती मुलांनी दिली होती. एका शिक्षकाची एका शाळेतून बदली होऊन त्या जागी दुसरा शिक्षक येणं हे जरी स्वाभाविक असलं तरी वसंत कुंभार यांनी आपल्या कामातून आणि अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलंय हेच या घटनेनं समोर आलं. आपल्या गुरुजींची बदली झाली, त्यांची आणि आपली आता रोज भेट होणार नाही याचं दुःख इतकं होतं की 140 वर विद्यार्थी धाय मोकलून रडत होते. विद्यार्थ्यांचं एवढं प्रेम मिळणं याचं मोल कुठल्याही पुरस्कारापेक्षा अधिक आहे यात शंका नाही. तुम्ही बघत आहात आपली बातमी डिजिटल. ताज्या अपडेट्ससाठी आपली बातमी डिजिटलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ सगळ्यात आधी पाहण्यासाठी घंटीच्या बटणावर क्लिक करा. पुन्हा भेटूया एका नव्या व्हिडिओसह. तोपर्यंत नमस्कार.